पुढचा प्रश्न आहे, जर 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल? पर्याय आहे 1 गुरुवार, 2 सोमवार, 3 शनिवार आणि 4 बुधवार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला असतो, म्हणजे 5 सप्टेंबर 2000 ला गुरुवार होता. तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल? आणि प्रजासत्ताक दिन हा तुम्हाला माहितीच आहे, प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला असतो. म्हणजे 26 जानेवारी 2001 ला कोणता वार आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. सप्टेंबरमधले 5 दिवस या ठिकाणी दिलेले आहेत. सप्टेंबरमध्ये दिवस असतात 30, 30 मधून 5 वजा केले तर खाली 25 राहतात. ऑक्टोबर महिन्याचे दिवस किती असतात? 31. 31ला जर 7ने भाग दिला तर खाली बाकी 3 उरते. नोव्हेंबरमध्ये दिवस असतात 30, त्याला जर 7ने भाग दिला तर बाकी 2 उरते. डिसेंबरमध्ये दिवस असतात 31, त्याला जर 7ने भाग दिला तर बाकी 3 उरते. आणि जानेवारीचे या ठिकाणी आहेत 26 दिवस. या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ती 59 येते. या 59ला जर 7ने भाग दिला, 7ने का भागायचं? कारण आठवड्याचे दिवस 7 असतात. 7×8=56, बाकी या ठिकाणी उरते 3. आपल्याला 2001 सालचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल हे काढायचं आहे. आणि 5 सप्टेंबर हा 2000 साली त्या ठिकाणी गुरुवार होता. पुढचा वार आपल्याला काढायचा आहे, म्हणजे 3 वार या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे गुरुवारच्या नंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार. म्हणजे 26 जानेवारी 2001ला रविवार असणार आहे किंवा रविवार होता. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जे आहे ते बरोबर आहे.